हत्यारं, चाक, आग, होडी ह्या साऱ्यानंतर शेतीचं तंत्रज्ञान अवगत झालं आणि आदिमानव माणूस बनला. रोजच्या जेवणात असणारे असंख्य पदार्थ आणि त्या पदार्थांची तेवढीच पिकं. प्रत्येक पीक अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतलं गेलेलं. त्याची लागवड, लागवडीसाठी योग्य हंगाम, रोपं करणं, ती सुपीक जमिनीत लावणं वगैरे वगैरे. अगदी एक प्रॉपर थिअरी आहे शेती करणं म्हणजे. आणि आता त्याचा अभ्यासक्रम अफाट असला तरी तो तंत्रज्ञान विकसित कसं होईल ह्यासाठी आहे. मुळात जो पाया आहे तो कोणत्याही शिक्षणाशिवाय शेकडो वर्षांपूर्वीच आखला गेलाय आणि तो अचूक आहे. आता ह्या साऱ्या गोष्टींचा अभ्यास तेव्हाच होतो, या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने तेव्हाच जाणवतात जेव्हा पाय प्रत्यक्ष शेतीसाठी केलेल्या चिखलात रुततात. हो, आता मलाही म्हणूनच सुचतायत, कारण आज मी आले नाचण्याची शेती करायला. कोकणात भात शेती असते हे मी गेले काही दिवस म्हणजे सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगते की कोकणात भात शेती असते किंवा आंबा असतो. पण शेतीचं कसं आहे की कधीच अशी एकच नाही घेत, तर शेती नेहमी जोडशेती असते. त्याला भरपूर कारणं आहेत, मातीचा कस वाढवणं असो म्हणा किंवा बाकीही काही कडधान्य म्हणा किंवा काही असे शेती आहे जी ह्या वातावरणामध्ये येऊ शकते. तर मग त्यापैकी प्रामुख्याने एक आहे ती म्हणजे नाचणीची शेती. आता नाचणी ही कोकणात जास्त प्रमाणात म्हणजे घेतली जाते किंवा तिचं पीक घेतलं जातं. नाचणी सगळ्यांना माहिती आहे पण ती सहसा मिळत नाही, कारण हेच आहे की त्याची लागवड जास्त कोणी करत नाही आणि ती महागही असते किंवा जास्त म्हणजे त्याची उपलब्धताच नाही आहे. पण कारण ती बाकी मातीमध्ये नाही होत, ती इथल्या मातीमध्ये होते. पण इथे भाताला जास्त मागणी आहे आणि त्यामुळे भात लावतातच. पण सोबत काही ठिकाणं आहेत की नाचणी सुद्धा लावतात. मग आता कसं असतं, दळे असतात नाही का, हे मागे जे दिसतात ना ते दळे आहेत. तर त्या दळ्यांमध्ये काय होतं, प्रत्येकाचे ठराविक दळे असतात. मग आता ज्यांचे कमी असतात ना ते भात शेतीच फक्त लावतात. आणि ज्यांचे आता समजा 9-10 दळे असतील तर ते काय करतात, अर्धे म्हणजे 7-8 भात शेती आणि उरलेले नाचणीची शेती अशी लावतात. तर मग भात शेतीचा व्हिडिओ हवाय म्हणून मी लाईव्ह घेतलं होतं तेव्हा मला कमेंट्स आल्या होत्या. पण भात शेती म्हणजे एक म्हणजे आता ऑलमोस्ट भात शेती लावून झालेली आहे आणि दुसरं म्हणजे काहीतरी वेगळं किंवा नाचणीही कोकणामध्ये होते हे फार कमी जणांना माहिती आहे किंवा ती कशी होते हे सुद्धा एक महत्वाचं किंवा नाही माहित आहे फार कोणाला. सो म्हटलं आपण नाचणीची शेती करूया किंवा नाचणीच्या शेतीमध्ये जाऊया आणि नाचणीची लावणी करूया. या आधी मी भात लावणी केलेली आहे पण नाचणीची लावणी करण्याचा हा माझा पहिलाच अटेम्प्ट आहे किंवा मला करायचं होती नाचणीची लावणी कशी असते ते बघायचं होतं. सो मग मी आज नाचणीचीच लावणी करण्यासाठी आले. आता होतं काय, आम्ही जे आमच्या बागेमध्ये काम करायला काकी वगैरे असतात तर त्या आम्हाला नेहमी नाचणी देतात. आता घरी नाचणी आमच्या असते, नाचणीची भाकरी आमच्याकडे सहसा जास्त करून खाली जाते, नानळाची भाकरी किंवा नाचणीची भाकरी. त्यामुळे नाचणी आम्हाला लागते आणि मग ती आम्ही यांच्याकडून घेतो. सो आज मी त्यांच्या शेतामध्ये नाचणी लावायला आलेले आहे. तर ही सुवासिनी काकी आहे आणि ह्यांच्या शेतामध्ये आज आपण नाचणी काय म्हणतात लावायला आलोय. ही ह्याला बोलतात नाचणीचं तर्व, हे जे आहे भाताची दाढ असते आणि नाचणीचं तर्व. तर हे तर्व 3 आठवड्यापूर्वी म्हणजे किंवा इन जनरल महिन्याभरापूर्वी इथे पेरलेलं होतं. आधी चिखलणी केली जाते, ती ट्रॅक्टरने असते, छोटा भाताला जो छोटा ट्रॅक्टर असतो त्याने. तर त्यानंतर ही इकडे पेरली जाते आणि मग हे तर्व आता काढायचं आहे आणि इकडे आता पुन्हा चिखल करून तो एका लेवलला केलेला आहे. भाताची चिखल आय थिंक असाच केलेला चालतो ना, म्हणजे त्यासाठी लेवल नाही लागत ना भाताला. हा, भाताला लेवल नाही लागत पण नाचणीचं जे आहे तिथे लेवल लागते. ती आता इथे लेवल करण्याचं काम चालू आहे आणि इकडे आम्ही आता तर्व काढणार. गावातले जे प्रमुख रस्ते आहेत त्यात या शेतावरच्या बांधांचाही समावेश होतो. कोणाला अमुक पत्त्यांपर्यंत पोचायचं असेल तर तमुकाच्या शेताचा बांधा उलटूनच जावं लागणार. तर बांधांवरची ती कसरत करून मी पोचले तरव्यापर्यंत. आपण भात काढतो काय म्हणतात
चावणार नाही ना? नाही नाही. सुरवंट असतो त्या आकाराचा किंवा त्या साईजचा आहे. त्याचे दात केवढे आहेत पडला तो लागतो. उटा उटा म्हणाले म्हणतात वाटतं त्याला. आणि शेत खातो तो. तो पहिला पहिलाच मला तो दिसला आधी. नाचणीचं पीक हे इथल्या प्रमुख आहारात घेतलं जातं. म्हणतात जिथे जे पिकतं तिथे तेच पोटात जावं. पण आधुनिकीकरणामुळे ह्याचं अनुसरण फारसं होत नसल्याने आता नाचणी, वरी, कडवे, कुळीत ही इथली प्रमुख पिकं फारशी घेतली जात नाहीत. नाचणीची डिमांड तरीही जास्त आहे पण ठराविक परिघाबाहेर कुळीत कडवे माहितीच नाही आहेत. आणि इथल्या लोकांना त्याच्या शेतीचा खाण्याचा तसा कंटाळा आला आहे त्यामुळे एक्स्टिंक्ट ॲनिमल्ससारखी ही पिकंही आता एक्स्टिंक्ट होणार आहेत. असो, तर्व काढणं सुरूच होतं की तेवढ्याच झाली सोपवणी. म्हणजे काय माहिती आहे? तर हा वडापाव. आता नाचणीचं शेत लावायला घेतलं म्हणून ही छोटीशी पार्टी आणि याला म्हणतात सोपवणे. दिस ऑल इज जस्ट मेस्मरायझिंग. एका छोट्या चहाच्या ब्रेकसोबत ही सोपवणी झाली. छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा हे म्हणणं वेगळं आणि ते शिकत शिकत अनुभवणं वेगळं. शेताच्या बांधावर जमलेली मैफल म्हणजे सगळे निवांत लाईफ आहे राव इथली. लाईक आता तिथनं जात होते असेच पास आउट होत होते. त्यांनी बोलवून घेतलं चहासाठी आणि आता सगळे मस्तपैकी तिथे चहा पीत गप्पा मारतात. रोवणं आलेली आहेत तिकडे जंगलात मिळाली आहेत कोणाला तरी आणि तो आज त्यांचा चर्चेचा विषय आहे. मग मला पण हवी आहेत ॲक्च्युली रोवणं. पण तेच म्हणजे भारी आहे ही अशी एवढी निवांत लाईफ पाहिजे चांगले. आणि मग थोडं झालं की पुन्हा काम. आता तिथे ठोंबे मारणं चालू आहे. सोबत खत टाकतायत आणि सोबत एका साईडने लावायला सुद्धा चालू केलेलं आहे. मी इकडे तर्व काढती असं. तर ते झाल्यावर होतं गुट मारणं. ही लाकडी फळी ह्या चिखलावरून फिरवली की या चिखलाची एक लेवल होते आणि ठोंबे पाडणं सोपं होतं. तर तिथे तर्व आत्ता आम्ही काढली आहेत. आणि हे जे मागे दिसतंय माती किंवा चिखल नाही आहे, हा भाताचा चिखल असतो. तो ढोपरापर्यंत असतो आणि त्याच्यात भात लावणी केली जाते. पण नाचण्याचं तसं नसतं. नाचण्याला भरपूर नखरे असतात की आता ह्याचं तर्व काढलेलं आहे. काल ह्यांनी काटल केली आहे म्हणजे चिखल केला होता इकडे. त्याच्यानंतर आत्ता गुट मारत होते म्हणजे लेवल करत होते सगळी. चिखल पण असा फक्त ढिकळं फोडली आहेत आणि त्याच्या पाणी नाही आहे म्हणजे. आणि आता तिकडे ठोंबे लावतात पाडतायत म्हणजे काय करतायत तर खड्डा खणतायत. त्याच्यात आता खत टाकलं जाणार आणि मग त्याच्यामध्ये नाचणी लावली जाणार. तर हे सगळं प्रकरण आहे ते एकंदरीत खूप माणसं लागतात, खूप मेहनत लागते, खूप पेशन्स लागतात आणि त्याला खर्च पण जास्त आहे ॲज कम्पेअर भाताच्या शेतीपेक्षा. भातामध्ये असं नसतं, सरळ शिस्तीत चिखल केला, त्याची जाड काढलेली असती असते, ती रोवली की झालं. पण नाचण्याचं तसं नसतं म्हणून जास्त लोक नाचणी करत नाहीत. हे सुद्धा एक त्याचं कारण आहे. आणि आता तिथे ढोंबे पाडतायत तर मी आता तिकडे जाणार आहे. मड बाथ म्हणून परदेशातली कन्सेप्ट इथेही हल्ली रुजू होतीये. बाथ सोडाचो हे असं फक्त चिखलात पाय रुतवत चालणं म्हणजे नेक्स्ट लेवल थेरपी आहे. फक्त संपूर्ण शेतीच एक झकास थेरपी आहे. बाहेरच्या जगाचा विचारच येत नाही राव. पूर्णपणे डिस्कनेक्ट. एक म्हणजे मोबाईलला रेंज नसते. हां, एरवी होते चिडचिड पण खरंच ती त्या जागेची गरज आहे असं वाटतं. त्याशिवाय ह्या डिस्कनेक्ट होण्या वगैरेच्या गोष्टी सुचणारही नाहीत. तर येस, चिखलात पाय रुतवावे लागतात आणि कंबर मोडत काम करावं लागतं. सुरुवातीला नाहीच झेपणार पण थोड्या प्रयत्नाने हे शेती करणं झेपवावं लागतं. हे असे गोल आहेत त्याला ठोंब आणि ह्याच्यामध्ये ती लावायची. किती? तीन तीन चार चार काढ्या का? तीन तीन. ओके, येत नाहीये ते लगेच. गोल फिरवा, गोल दाखवा फिरवायचं. हे होतं ठोंबे पाडणं. त्या मोठ्या बांबूने या घट्ट चिखलात खड्डा पाडायचा जो 5 ते 7 इंच खोल होतो. त्यात टाकलं जातं खत. सुफला आणि सेंद्रिय खत हे एकत्र करून यांनी आणलं होतं. ते त्यात टाकलं की एका बाजूने लावणीला सुरुवात होते.
कोकणी शेत माझ ग मी बेनू कीती, कोकणी शेत माझ ग मी बेनू कीती, आल वरीस सांडून मी राबाव कीती, आल वरीस सांडून मी राबाव कीती, कोकणी शेत माझ ग मी बेनू कीती। ते सगळे प्रो आहेत, त्यामुळे तुमचं मस्तपैकी ते डोक्यावर घेऊन श्रावणाची चाहूल लागली, म्हणजे आता श्रावण येईल पुढच्या आठवड्यात, तर मग ते आता ऊन पावसाचा खेळ म्हणतात तो चालू झालेला आहे। आत्ता जोरदार सर पडून गेली पावसाची आणि आता ऊन पडलं आहे, पुन्हा तिकडे पाऊस धरलेला दिसतोय। सो आता हे पुढच्या महिन्याभर तरी चालूच राहणार आहे। मला नेहमीच आश्चर्य वाटतं की हे ऋतूचक्र आणि म्हणजे आपले महिने आणि हे सिंक कसे काय करतात, लाईक ते आता बरोबर श्रावण आला आहे तर आता ते निसर्गात पण तसा बदल, म्हणजे आता हे गावातच शहरात तेवढं नाही जाणवून येत आपल्याला, पण गावात ते कळतं की आता श्रावण आला आहे तर ऊन पावसाचा खेळ चालू झाला आहे। सो ते सिंकिंग जे आहे त्याचं मला नेहमीच असं आश्चर्य वगैरे वाटत आलेलं आहे। ह्या चिखलात काम करायची एक वेगळीच मजा असते, म्हणजे आम्ही गुरुकुलला असताना भात लावणी करायला जायचो आणि तेव्हा आमचा मोटिव फक्त चिखलात डुंबायला मिळणार। गाठ नाही येत आहे मला मारता, ओ पांढरा किडा आहे कुठला तरी, लेडी बर्ड। बक्ष दिला आपण त्याला, हे जे काही मी केलं होतं ते चुकीचं आहे हे मला नंतर कळलं। असो पाऊस थोडा विरला की मग होते न्याहारी, जेवण नाही बरं न्याहारी। सकाळचे 10 वाजले तेव्हा ना सूर्याच्या किरणासोबतच शेतकरीही शेतात येतात, त्यामुळे न्याहारी ही नंतर कोणीतरी मागून घेऊन येतं। मग ती न्याहारी असते भाकरी आणि भाजीची। बरं थांबला तेवढ्यातच पाऊस, मला आता परत खायचं जाऊन, दुपारी डबा आणला तर संपवायला नको दुपारचा, त्यासाठी फोन केला असेल त्यांनी आता मला। एवढ्यात कुठे जेवतील ना, 1 वाजता ना, काय लागू 1 वाजता जेव, जरा बस बीस आणि 3 वाजता इथे परत जरा बस तिथ डबा आणलाय, मी इकडेच घेऊन येत होते, बाबा बोलले तिकडे ये, होय वाढायची ते जेवतात ना, सांग काकीन जेवायला थांबवतात, हा पाणी द्या ना। थोडंसं दिसत असलं तरी हे तर्व अगदी गच्च आहे, हा एवढा मोठा दळा लावायलाही कमी पडेल एवढं, त्यामुळे ते काम रिपीट अँड रिपीट अँड रिपीट मोडवर सुरूच राहतं। एक वाजलेला आहे, बाबा जवळच्याच बागेत काम करतायत आणि ते माझ्यासाठी जेवायला थांबलेत, म्हणून मग आता मी तिकडे जाते, तिथून मग पुन्हा इकडे येणार आहे। दुपारपर्यंत बऱ्यापैकी तर्व काढून झाल्यावर मी गेले जेवायला आणि जेवायला होती भारंगीच्या फुलांची भाजी, तीच त्या दिवशीच्या व्लॉग मधली निळी जांभळी फुलं। दिसायला सुंदर असली तरी भाजीमध्ये एक कडवटपणा होता, पण असो ते जेवण संपवून मी ठरल्याप्रमाणे 3 वाजता पुन्हा शेताकडे निघाले आणि आता मला लावणी करायची होती। नाचणी रागी किंवा मिलेट म्हणून आपल्याला नाचणी माहिती आहे किंवा नाचणीची नावं माहिती आहेत, पण याशिवाय मंडुआ माकरा
त्याच्यानंतर रोहतक किंवा राजिका अशा नावाने ही काही ठिकाणी ही ओळखली जाते किंवा तिथे ह्या नावाने माहिती आहे. बहुतेक करून आदिवासी बांधव जे आहेत त्यांच्या इथे ही मोठ्या प्रमाणावर नाचणीची नाचणीचं पीक घेतलं जातं. अंबिल माहीत असेल सगळ्यांना किंवा ट्रायही केलं असेल तर ते प्रामुख्याने ह्या पिठाचं बनतं, नाचणीच्या पिठाचं. आणि ते खूप पौष्टिक असतं. पौष्टिक ह्याच्यासाठी कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी आयन, कॅल्शियम हे सगळं असतंच, म्हणजे हाडांची बळकटी. आणि त्याच्यानंतर आपण जे एनर्जी बार वगैरे घेतो ना त्याच्याऐवजी ते अंबिल, म्हणजे ह्या लोकांचं नाचणीच्या पिठाचं अंबिल म्हणजे ते एनर्जी ड्रिंक आहे. तसं सत्तू पण घेतात, आय मीन उत्तर भारतामध्ये सत्तू जे असतं ते इकडे त्याचं रिप्लेसमेंट म्हणू किंवा तसं इकडे नाचणीचं आहे. नाचणी प्रामुख्याने म्हणजे ही आफ्रिका खंडातली आहे आणि त्याच्यानंतर मग ती उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणजे ट्रॉपिकल रिजन्स भारतासारखे जे आहेत त्यांच्यामध्ये ती आता पिकवली जाते. पण ते त्याचं पीक काय म्हणतात फार नाही घेतलं जात कारण ते सगळं मुळात शेती जिकडे जिकडे अशी खर्चिक, कोकणात तर खर्चिक शेती नसतेच, त्यामुळे आणि नाचणीची शेती त्या मानाने खर्च असतो तिला, त्यामुळे ती कमी घेतली जाते असं सगळं आहे. आता ठोंबे लावून झाले, तरवं काढून झाली, ठोंबे पाडून झाले, नंतर खत टाकून झालं आहे, आता लावायला जाणार आहे मी. अशी लावून अशी ही लावणी इतर लावणींपेक्षा वेगळी असते. हा आता मला इतर म्हणजे फक्त भाताचीच लावणी माहिती आहे, पण तरी त्या दोन्हीमध्ये किती फरक. खत टाकलेल्या त्या ठोंब्यांमध्ये 2-3 कड्या रोवायच्या आणि त्याला 3 बोटांनी माती ओढत जमिनीत खोवायचं. भलरीचा वार करी पायी पायी चालतो, भलरीचा वार करी पायी पायी चालतो, पायी पायी चालतो ग राम कृष्ण बोलतो, पायी पायी चालतो ग राम कृष्ण बोलतो, भलरीचा वार करी पायी पायी चालतो. मध्येच येणारा पाऊस, टी ब्रेक्स, पक्ष्यांचा किलबिलाट, शाळा सुटल्यावर शेताकडे पावलं वळणाऱ्या लहान मुलांची लुडबुड, मधूनच एखादा किडा कीटक दिसणं, मग त्यातला एखादा असेलच कुठला विषारी तर त्याच्या गप्पा करणं, ह्या आणि अशा कितीतरी गोष्टी करत शेवटी ही नाचणीची लावणी पूर्ण होते. हे आहे दिवसभरात काढून मग लावलेलं नाचणीचं शेत, अर्थात भाताच्या शेताप्रमाणे काही ते अगदी तरारून आलेलं असं दिसत नसलं तरी ते लावून झालेलं आहे. आता हे शेत पूर्ण झाल्यावर वाटतं वर्षातून घ्यावाच असा हा अनुभव. गावात जमीन नाही म्हणून तर छोट्याशा टुमदार घरासमोर छोटेसे शेताने डवरलेले 2 दळे हे माझं तर स्वप्न आहे. तुम्हीही पाहिलंय का कधी असं स्वप्न? असेल तर मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.